चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ताब्यात असलेले पत्रकार गोविंद वाकडे यांची पिंपरी पोलिसांकडून सुटका. चंद्रकांत पाटलांवरती शाईफेक करणाऱ्यांसोबत संपर्कात असल्याचा वाकडेंवर आरोप. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणी कारवाईचा बडगा सुरूच. दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या. चिंचवडमधील पोलीस बंदोबस्तात होते दोनही पोलीस निरीक्षक. शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ. पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. शाही फेकणाऱ्या युवकावरती दाखल झालेले गुन्हे पाहता सरकार तालिबानांसारखं वागत असल्याचं वाटतंय. राजू शेट्टींचं विधान तर युवकावरती सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा. म्हणजे महापुरुषांचा अपमान करणं सरकारी काम आहे का? शाईफेकीवरनं राजू शेट्टींचा प्रश्न. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावरनं पुण्यामध्ये भीमसंघटना आक्रमक. महामार्गावरच्या खेड शिवापूर टोलनाक्यावरती आंदोलन. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात आज कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मोर्चा. महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल करणार निषेध. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ. चंद्रकांत पाटील यांना सीआयएसएफकडूनही सुरक्षा. ज्यांचं स्वतःच्या घरासाठीही काहीच कर्तृत्व नाही असे लोक आज महापुरुषांचा अपमान करतात. भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांचं विधान. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडनं विशेष सुपरफास्ट गाड्या चालवण्याचा निर्णय. वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम दरम्यान 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत धावतील नवीन गाड्या. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी कमी झाल्यानं धरणात पाणीसाठा कमी. तर पाऊस कमी झाल्यामुळे नवी मुंबईकरांसमोर पाणी कपातीचं संकट. दिल्लीच्या हवेची गुणवत्ता 301 एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अनुसार दिल्लीची हवा अत्यंत वाईट स्थिती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 अपत्य असलेले 81 जण शासकीय सेवेत रुजू. तर चिपळूण तालुक्यातल्या 40 जणांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक आश्रमशाळेत फेस रीडिंग मॉनिटर प्रणाली लावणार. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची घोषणा. धुळे जिल्ह्यात गोवरचा विळखा वाढला. आतापर्यंत जिल्ह्यात गोवरचे 27 रुग्ण. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात काल रात्री खासगी बसचा अपघात. 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 35 जण जखमी. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू. भंडारा राष्ट्रीय महामार्गावरची घटना. भंडारा पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद. मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरात काल रात्री एका गाळाला लागली आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. सुदैवानं जीवितहानी नाही. समृद्धीच्या लोकार्पणानंतर शिर्डी टोल प्लाझाजवळ संध्याकाळी लेझर शो. भाजपचं कमळ आणि शिंदे गटाच्या ढाल तलवार चिन्हाचा लेझर शो मधनं प्रचार. समृद्धी महामार्गासाठी केलेल्या कामाचं 42 लाख रुपयांची थकबाकी असल्यानं कंत्राटदाराकडनं आत्मदहनाचा इशारा. कर्जत तालुक्यातील खंडाळामधल्या प्रकाश थोरात या कंत्राटदाराकडनं दिला गेला इशारा. शहादा तालुक्यातील सुसरी धरणाच्या सुरक्षिततेसाठी 35 लाख रुपये दिले गेले. मात्र प्रत्यक्षात 2 स्थानिकांना अत्यल्प मानधन देऊन इथे कामाला ठेवल्याचं प्रकरण समोर. एअर इंडिया खरेदी करणार 500 नवीन विमानं. यामध्ये 400 छोटी विमानं आणि 100 मोठ्या विमानांचा समावेश. भारताची भूतानशी वाढती जवळीक ड्रॅगनला खटकली तर चीनची भूतानला धमकी. अफगाणिस्तानातील स्पिन बोलदाग भागात गोळीबारात 6 जणांचा मृत्यू. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवरती गोळीबाराचा आरोप. दोनही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.